ई फेरफार ई चावडी ई पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या असंसदीय विधानाबद्दल आणि त्यांच्या वागणुकीविरोधात शिरोळ तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली आणि रामदास जगताप यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात सर्व तलाठी व मंडल अधिकारी सहभागी झाले होते. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यभर तलाठी व मंडल अधिकारी संघटना निदर्शन करीत आहे. त्यांची बदली करावी या मागणीकरिता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. सोमवारी शिरोळ तालुक्यातील सर्व तलाठी व मंडलाधिकारी यांनी तहसील कार्यालयासमोर जगताप यांच्या विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी केली. शिरोळ तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन माळी यांनी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या उपजिल्हाधिकारी जगताप यांची तात्काळ बदली करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव निकम बोलताना म्हणाले की रामदास जगताप यांची तात्काळ बदली झाली पाहिजे. त्यांची बदली झाली नाही तर सर्व तलाठी मंगळवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आपल्याकडील डी एस सी तहसील कार्यालयाकडे जमा करतील आणि आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामे वगळता इतर सर्व कामावर तलाठी आणि मंडळ अधिकारी बहिष्कार घालून बेमुदत कामबंद आंदोलन करतील. त्यामुळे आमच्या संघटनेच्या मागणीचा विचार राज्य शासनाने त्वरित करून रामदास जगताप यांची तात्काळ बदली करावी. त्यानंतर संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाप्रसंगी शिरोळ तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे सचिव अमोल जाधव, महेश साळवी, अश्विनी खराडे, सुरेश भानुसे, राजू शिंदे, मंडळ अधिकारी अरुण शेट्टी, बबन पाटील, दिलीप गायकवाड, अविनाश सूर्यवंशी, संजय सुतार यांच्यासह सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थितीत होते. रामदास जगताप यांच्या बदलीसाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी काळी फीत बांधून कामकाज करत निषेध नोंदवण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात आज रामदास जगताप यांच्या विरोधात निदर्शने करून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभर तलाठी व मंडळ अधिकारी संघटना जगताप यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुका स्तरावर आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. राज्याचे समन्वयक श्री रामदास जगताप साहेबांनी बोलला. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तलाठी संघ आणि सर्व मंडलाधिकारी सर्व तलाठी जगताप यांच्या बदली संदर्भात या सर्वत्र आम्ही निदर्शन करतो आहोत. आमचं आंदोलन टप्प्याटप्प्याने होणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आज सुरुवातीला निदर्शन करणार आहोत. उद्या आम्ही आमच्याकडे सर्व DAC जमा करणार आहोत आणि 13 तारखेला जर साहेबांची बदली झाली नसेल तर आम्ही कामबंद आंदोलन करणार आहोत. यामध्ये फक्त आम्ही नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीची कामं करणार आणि इतर कोणत्याही कामावर काम आम्ही करणार नाही. या सर्व कामावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत.